तो मैन ऑफ द मैच है, एक ओवर तीन रन दो विकेट, संतोष इज मैन ऑफ द मैच फ्रॉम जय अंबे। संतोष आइए टॉस के लिए। कांधारी किंग्स के कैप्टन तुषार पवार आपको आना है और जय अंबे के कैप्टन आपको भी आना है और मैन ऑफ द मैच है संतोष काय मंटोस। संतोष मनोज जी गुडमे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे। ओम सेवा ट्रस्टचे सर्वे सर्वा आणि आम्हाला या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात मोठं योगदान देणारे व्यक्तिमत्व मनोज जी गुडमे साहेब आमच्या मध्ये आहेत। संतोष या आणि टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टनही या। संतोष दवणे पालघरचे खेळाडू आमच्यामध्ये आहेत आणि ओम सेवा ट्रस्टचे सर्वे सर्वा मनोजी गुडमे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय। त्याचबरोबर फोर्सचं टी शर्ट देखील संतोष दवणे यांना या ठिकाणी दिलं जात आहे। मी ओम सेवा ट्रस्ट ज्यांच्या माध्यमातून रुग्णांसाठी फ्री ॲम्ब्युलन्स सेवा देखील उपलब्ध आहे, रुग्णांसाठी मेडिकल कॅम्प देखील त्यांचा पाहायला मिळतो असे सामाजिक बांधिलकी जपणारे या मनोजी गुडमे साहेब या ठिकाणी आहेत आणि एक मिनिट अफजल भाई या ठिकाणी मुंबई सेंट्रल ज्यूस अँड स्नॅक्स सेंटरचे अफजल भाई आहेत आणि ते कूपन देखील देत आहेत या ठिकाणी तुम्हाला मुंबई सेंट्रल ज्यूस जे जोगेश्वरीच नाही तर मुंबईमध्ये पाच ब्रँच आहेत संपूर्ण मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल ज्यूसच्या आणि आमचे उमर इलेव्हनचे नामवंत खेळाडू खालिद भाई यांचंच ते फॉर्म आहे आणि त्याचं एक कूपन या ठिकाणी दिलं जात आहे संतोष दवणे यांना। धन्यवाद अफजल भाई। आणि हा चार वर्ष तर मी या ठिकाणी विनंती असेल आमचे गुफरान भाई यांचे पिताश्री या ठिकाणी फरीदभाई शाह यांना विनंती असेल या ठिकाणी समाजसेवक मनोजी गुडमे साहेब या ठिकाणी जोरदार टाळ्या मनोजी गुडमे साहेबांसाठी या ठिकाणी झाल्या पाहिजेत ज्यांच्या माध्यमातून ओम सेवा ट्रस्ट त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत। आठवण या स्पर्धेची गुडमे साहेब जे सामाजिक कार्य आपण हाती घेतलंय त्या कार्याला असंच पुढे घेऊन जा कारण तुम्ही रुग्णांची सेवा करताय तुम्ही समाजाची सेवा करताय आणि या स्पर्धेसाठी देखील खूप मोलाचं सहकार्य मनोजी गुडमे साहेबांचं। नक्कीच मुज्जू यांचे अगदी जवळचे सहकारी आहेत आणि तुमचं हे सामाजिक कार्य मनोजी गुडमे साहेब गोल्डमॅन देखील आहेत। शोएब भाई मेमन वसीम भाई या शोएब भाईंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। हा मेमन रिअल इस्टेटचे सर्वे सर्वा शोएब भाई यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। वसीम भाई सन्मान करतायत। दोन्ही कॅप्टनना विनंती टॉस करण्यासाठी त्वरित यायचंय। शोएब भाई आपलं देखील आभार या स्पर्धेसाठी आपलंही योगदान खूप मोलाचं आहे आपला सन्मान केला जातोय। आणि आदिला के शुभ हातों से टॉस किया जाएगा। या दोन्ही चारच ओवरची मॅच आहे लक्षात घ्या। चार ओवर चार बॉल आदि स्पोर्टचा बॅटचा ब्रँड आहे। या आदिलाच्या पहिल्या दोन अक्षर म्हणजे आदि ही नावं घेतलेली आहेत आणि चार ओवरची मॅच आहे। कोण कॉल करणार? मनोजी गुडमे साहेब टॉस करतील आता। हेड्स तुषार निर्णय कळवायचा आहे।
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही तुमचे चार ओव्हर तुम्ही तुमचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे. आणि क्रिकेट रसिक हो, ही महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. धन्यवाद. अमोल मात्रे सर विनंती असेल आपण मंचावर यायचंय. ऋषिकेश वैद्य दादा आपणास देखील विनंती असेल आपण देखील मंचावर यायचंय. ऋषिकेश वैद्य दादा, अमोल मात्रे सर दोघांना विनंती, आपण मंचावर या. आपल्यामध्ये दोन अशा व्यक्ती उपस्थित राहत आहेत नासिरबाई या ठिकाणी आहेत. अमोल मात्रे सर किंवा ऋषी दादा या सर्वांबरोबर नासिरबाई स्वतः खेळलेले देखील आहेत आणि अगदी जवळचे मित्र देखील आहेत. तर खास या क्रीडा स्पर्धेसाठी ऋषी दादा या, आपण देखील या. अमोल मात्रे सर मुंबई प्रीमियर लीग आयोजक, त्याचबरोबरने कॅप्टन कूल विक्रोली यांचे सर्वे सर्वा. जोगेश्वरी मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा होते आणि स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी ऋषी दादा आणि अमोल मात्रे सर. गुरपुराणभाई शहा, त्याचबरोबर मोसिनभाई शेख, आदि जैन ट्रॉफी आपण पाहतोय. या मैदानाच्या आणि जोगेश्वरीच्या इतिहासातील सर्वात मोठी पावसाळी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी दोघे उपस्थित राहिलात, आपल्या मनापासून आभार. आणि दोन दोन शब्द बोलण्याची विनंती अमोल सरांना देखील असेल, ऋषी दादा. अरे पहिले तुम नाही नाही, दादाची दादागिरी आपण बघितलेली आहे. सो आपण त्याला पहिला मान देणं 100% गरजेचं आहे. खूप सुंदर टुर्नामेंट आहे, कारण आम्ही गेल्या वर्षी जेव्हा आलेलो तेव्हा ग्राउंडचं ज्या पद्धतीने ग्राउंड आता डेव्हलप केलं आहे आणि ज्या पद्धतीने ग्राउंड बनवलं आहे, तर खरोखर मला वाटतं एक पुढे जाऊन मला वाटतं याच ग्राउंडवर टेनिसच्या पण चांगल्या चांगल्या टुर्नामेंट 100% होतील. आणि या सगळ्या टीमचं ज्यांनी हे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, मला फिरोजकडनं फॉर्म आलेला, गुफरान भाई किंवा सगळे आपले आधी स्पोर्ट्स सगळे, तर खूप सुंदर टुर्नामेंट आहे. आणि 100% आता ही जशी या वर्षी टुर्नामेंट झाली, पुढच्या वर्षी या टुर्नामेंटची वाट 100% सगळे प्लेयर्स नक्कीच बघतील. धन्यवाद अमोल सर. आणि आता सगळ्यांचा दादा, पहिली बात तो इतना मुझे खेलने के लिए अमोल ने चान्स दिया, इसके लिए उसको हाँ बोलना चाहिए. क्योंकि कैसा है कि अभी काफी कम क्रिकेट खेलता हूँ, लेकिन यहाँ की यादें मेरे पास बहुत सारी है अजित ग्लास की, क्योंकि आपके पीछे जो ग्राउंड है वहाँ बहुत क्रिकेट खेल चुका हूँ, लेकिन ये ग्राउंड पे ये मेरा पहला टूर्नामेंट था. तो आदि, जैन, गुफरान, वसीम, तुम लोग ने जो टूर्नामेंट किया है ऐसे ही और भी अच्छे टूर्नामेंट्स करो, ताकि अमोल एंट्री करे तो मुझे खेलने मिलेगा. और मेरी तरफ से सब लोगों को हार्दिक शुभकामनाएं. दादा इतने बड़े लेजेंड है कि उसके लिए अमोल को एंट्री करने की कोई जरूरत नहीं है. जैसा हम कहते हैं ना कि जहाँ पे खड़े होते लाइन वहीं से शुरू होते है, तो ज्यादा जिस ग्राउंड पे जाएंगे क्रिकेट वहीं से शुरू होता है. म्हणजे दादा अजून 10 वर्ष तर सुटका नाहीये. तर खूप दिग्गजांच्या या ठिकाणी आठवणी शेअर केल्या त्यांनी. धन्यवाद दोन्ही लिजेंड, आपल्याला या संपूर्ण आयोजन कमिटीकडून सॅल्यूट असणार आहे. आणि जाऊया त्यानंतरच्या मॅच कडे. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स वर आदि सेन ट्रॉफी 2022.
प्रयत्न करता है। संच आहे आणि समोर जर पाहिलं तर कांदारी किंग्स मॅचला होते सुरुवात स्ट्राइक वर। यावेळेला अर्षद एक धाव मात्र तिकडे घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न। अर्षद बारी पालघर जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोडीला गौतम आकरे इमरोज खान। चार ओव्हरची मॅच आहे जोगेश्वरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होते आणि माझ्या मते या मैदानाच्या इतिहासातील पहिली मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जसं अमोल सरांनी आणि ऋषीदादांनी सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये या मैदानात खूप सारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळू शकतं। गुप्रानभाईंनी सुरुवात केली आहे। यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतोय। नासिर सर आमच्याकडे वळतायत कळवतायत व्हाईट बॉल आहे। चार ओव्हरच्या मॅचमध्ये पाहूया किती धावा बनवल्या जातील। यानंतर जर पाहिलं तर चालू सामन्यातील विजेता सेमी फायनलमध्ये दाखल होईल। सेमी फायनल आणि फायनल यानंतर ही मॅच वगळता दोन मॅच असतील म्हणजे एकंदरीत तीन मॅच बाकी आहेत ही स्पर्धा संपायला। आधी झेन ट्रॉफी आपण पाहतोय। झेन फिल्मचे ओनर मोसिन शेख त्याचबरोबरीने आधी बॅटचे ओनर गुफरान शहा यांच्या वतीने आयोजित असणारी स्पर्धा। यावेळेला फटका तर खेळला आहे पाहूया त्या ठिकाणी कॅच होईल का। वा रवी लिंगाला पोहोचले तिकडे पकडली कॅच येते विकेट। अच्छुबारी बाल यावर्षी जर पाहिलं तर वर्सोव्याच्या स्पर्धेमध्ये एक अप्रतिम कॅच घेऊन चर्चेत आले। यावेळेला बॉलला ढकललं पॉइंटच्या दिशेने ज्या ठिकाणी एकदा मिळेल। एका बाजूला जर पाहिलं तर टीम कांदारी किंग आहे सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्मात कांदारी किंग आहे कारण सुप्रीमो चषकाचं उपविजेतेपद जिंकलं। आज देखील जर पाहिलं तर चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंचा संच अनुभवी गौतम आकरेच्या जोडीला विपुल राऊत यांचा संघ म्हणजेच जयंबे गिरगाव। ओ टप्प पडल्यानंतर उसळी घेतली बाईच्या स्वरूपातील एकदाव कळवली जाते। धाव संख्या एक ने पुढे जाईल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे पाच वर। पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू आहे। तमाम जोगेश्वरीकर आनंद घेत आहेत या मॅचचा। जोगेश्वरी आणि जोगेश्वरीचं क्रिकेट आज आपण पाहत आहोत। प्रेक्षकांनी देखील हळूहळू मैदान फुलून गेलंय। रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट। यावेळेला पुन्हा व्हाईट बॉल घोषित केला जातोय। जास्त कट होताना पाहायला मिळतोय चेंडू कारण कालच्या दिवसापासून आपण पाहतोय जेणेकरून बॉल बरेचसं वळण घेताना देखील या सिमेंटच्या खेळपट्टीवर पाहायला मिळालाय। समोर आहेत फलंदाजीसाठी गौतम आकरे।
हो या वेला पुन्हा एक चांगला चेंडू पेश करण्याचा प्रयत्न, रवी लिंगाला तिकडे पोहोचले परंतु एक रन घेतली गेली आहे. बाईच्या स्वरूपातील एक रन पाहायला मिळते आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपल्यानंतर स्कोर झालाय 7-7, लॉस ऑफ वन विकेट, एक विकेट गमावली आहे आणि 7 धावा पहिली ओव्हर झाल्यानंतर झालेल्या आहेत. यानंतर रॉयल वॉरियर्स ओमसाई बांद्रा टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं, यानंतरची मॅच असेल. गौरव शुक्ला बॉलिंगसाठी आलेत. पहा शुक्ला यांनी टाकलेला चेंडू गरकन वळला आणि कीपरच्या दिशेने गेला. आमच्यामध्ये शोएब मेमन साहेब उपस्थित आहेत, मेमन रिअल इस्टेटचे सर्वे सर्वा. शोएब मेमन जी, आपल्या देखील हार्दिकचं स्वागत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहुणे देखील उपस्थित आहेत आणि प्रेक्षक देखील. 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह आहे. गौतम आकरे आणि विरोधात जर पाहिलं तर गौरव शुक्ला. 7 बंगला परिसरातील अंधेरीचा हा गोलंदाज, नाव आहे गौरव शुक्ला. या वेळेला वेगवान खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न होईल का? एकानेच धाव संख्या पुढे जाईल. 4 ओव्हर मध्ये धावांचं लक्ष तर ठेवावंच लागेल, टार्गेट ठेवावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु आज खऱ्या अर्थाने गुफरान शहा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक भव्य दिव्य आयोजन आदी सैन ट्रॉफीचं केलंय. स्कोर जर पाहिला तर 8 झालाय, 8 लॉस ऑफ वन विकेट. 8 धावा धावफलकावर आहेत. किरण साठी टाकलेला हा बॉल बॅकफुटला जाऊन म्हणजे मागे सरून जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु गौरव या अगोदरच्या मॅच मध्ये देखील गौरवने जबरदस्त गोलंदाजी केली होती. याही मॅच मध्ये गौरव पहा अँगल बनवत हातात भर बॉल वळवत आहेत. गौरव शुक्ला लहान वयातच बंड्या बॉईज सारख्या बलाढ्य संघात क्रिकेटला खेळायला सुरुवात केली. यावेळेला देखील बॉल फिरतोय, बॉल वळतोय, धाव घेण्याचा प्रयत्न किरण. चेंडूची फेकी चुकीची होती सुमित ढेकळे यांची आणि त्या ठिकाणी एका धावेच्या ठिकाणी 2 धावा मिळतायत. रन येत आहेत. आज जोगेश्वरी या दर्जेदार क्रिकेटचा आनंद घेते, रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेते, पावसाळी क्रिकेटचा आनंद घेते. पाऊस कमी आहे परंतु धावांची बरसात नक्कीच पाहायला मिळते. एवढा जबरदस्त क्रिकेट काल आणि आज दोन्ही दिवस पाहायला मिळालं. या मैदानाच्या इतिहासातील मोठी स्पर्धा. ओहो वाह, ला जवाब बॉल टाकला गेलाय. बॉलला टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वळवलाय, हातभर वळत कीपरच्या दिशेने म्हणजे रवी लिंगाला यांच्या दिशेने, जबरदस्त गोलंदाजी. गौरव शुक्ला खूप प्रभावित करतायत, परंतु किरणकडे क्षमता आहे. किरणला दाखवावं लागेल, कारण आपण ज्या वेळेला एका महत्वाच्या मॅच मध्ये संघाला गरज असताना खेळतो ना, तो परफॉर्मन्स सगळ्यांच्या लक्षात राहतो आणि तो आज दाखवावा लागेल. वाह गौरव पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आणि केवळ 3 रन गौरव शुक्ला यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ज्यांच्या गोलंदाजीचा सामना करत असताना फलंदाज बऱ्याचदा हुकला, त्या गोलंदाजाचं नाव गौरव शुक्ला. नक्कीच थोड्या वेळात संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरलेलं दिसणार आहे, कारण 1 लाखाची स्पर्धा पावसाळी क्रिकेटमधील जोगेश्वरीच्या इतिहासातील पहिली मोठी पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे आणि हळूहळू संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरून गेलेलं आहे. सुलतान 2 ओव्हर झाल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 10. प्रेक्षकांसाठी प्राइज आहे, 6 बाहेर जो कॅच घेईल त्यांच्यासाठी मिल्कशेक आहे. मुंबई सेंट्रल मिल्क अँड ज्यूस सेंटर, 6 बाहेर. जो भी दर्शक कॅच लेगा उसके लिए मुंबई सेंट्रल ज्यूस सेंटर की तरफ से मिल्कशेक होगा. ओ सुलतान यांचा बॉल थोडासा खाली राहतोय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय.
आणि सुलतान आल्या आल्या आपली सुलतानी दाखवतायत. स्कोर झालाय 11 आणि ओवर तिसरी सुरू आहे. धावा कराव्या लागतील जयंबेला, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट येत आहेत, एका दुसरे मोठमोठे स्ट्रोक मारावे लागतील आणि नवीन बॅट्समन महेश राऊत येत आहेत बॅटिंगला. सुलतान हा बॉलिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर या टीमने नरेश ठोंबरे यांना आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच मध्ये, सुलतान यांना आपण पाहतोय, त्याचबरोबर गौरव यांना पाहिलं, त्याचबरोबर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी एम्ब्रोज यांना जबरदस्त गोलंदाजी करताना पाहिलंय. परंतु गौतम आकरे असं नाव आहे ज्यांनी पालघर जिल्ह्यातील क्रिकेटला व्यावसायिक क्रिकेटमध्ये खूप चांगली छाप सोडली आहे. बॅटिंग करावी लागेल गौतम यांना. हो, परंतु सुलतानची सुलतानी या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीचा वेगळ्या टप्प्यावर टाकतायत, फलंदाजांना मात्र रोखतायत. परंतु फलंदाज महेश राऊत आणि गौतम आकरे आपल्या बॅटने मात्र लांब लांब वर बॉलला पाठवावंच लागेल जर तुम्हाला आधी झेन ट्रॉफी जिंकायची असेल तर. ओहो, कमी गतीचा चेंडू, स्लोवर वन सुलतानचा. प्रेक्षक हो, हा गोलंदाज नाव आहे सुलतान. मुंबई पासून दुबई पर्यंत सुलतान या नावाची खासियत आणि गोलंदाजीतील दरारा उल्हासनगरच्या या सुलतानचा आपण पाहिलाय. पुन्हा सुलतान वेगवान चेंडू टाकला, या गोलंदाजाचा कमी गतीने टाकला, एकदा तिकडे घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला अतिशय तत्परतेने आणि दुसरी धाव घेत असताना गौतम आकरे आउट. त्याच बॉलवर रवी विकेट घेत आहेत डीजे. फलंदाजीचं प्रदर्शन कांधारी किंग्स या संघाने केलेलं आहे. ओव्हर 34 सुरू आहे आणि स्कोर जर पाहिला तर फक्त 13 झालाय. तेवढी चांगली बॉलिंग मात्र या ठिकाणी एम्ब्रोजने केली, गौरव शुक्लाने केली आणि तेवढीच चांगली बॉलिंग जर पाहिलं तर या अगोदरच्या ओव्हरमध्ये सुलतानने केली. रवी बुंबक पहा, रवी बुंबकचा हा बॉल मात्र रवी लिंगालाने किती छान पद्धतीने पकडलाय, कौतुक करावं लागेल. विकेट येत आहेत, परंतु रवी सर्वात उंचावर कीपर कुठे असेल तर माझ्या मते इकडेच तो असेल.
आणखीन एक वेगवान चेंडू, बॅटची कडा घेतली आहे, धावाची संधी, परंतु एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे होतोय, दोन धावा घेतल्या, तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु दोन रनने स्कोर पुढे जाईल. शेवटची ओव्हर आहे, 15 धावसंख्या, 3 बॉलमध्ये 1-2 मारावे लागतील जेणेकरून धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीपर्यंत जाईल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जोगेश्वरीमध्ये आहोत, आपण पाहत आहोत ओम सेवा ट्रस्टचं देखील खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आहे. आधी झेन ट्रॉफी आणि आणखीन एक रवी बुंबक यांच्याकडून एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. रवी बुंबक ठाण्याचे वर्तकनगर एक्सप्रेस बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यातील खेळाडू आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. रवी तिकडे आहेत आणि एक रनवर समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 16. 4 ओव्हरची मॅच आहे. जोगेश्वरी के इतिहास की सबसे बड़ी बरसाती प्रतियोगिता. सुमित ढेकळे आणि 4 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 17-18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 17 रन हो चुके, 18 रनों की जरूरत इस मॅच को जीतने के लिए. रहेगा पूरी टीम और ओनर ऐसे 12 जन को. काफी बढ़िया गेंदबाजी देखने मिली यहां, जबकि पहला ओवर किया था इमरोज ने, 7 रन खर्च किए थे. दूसरा ओवर गौरव शुक्ला, काफी बढ़िया गेंदबाजी रही, 3 रन सिर्फ खर्च किए. उसके बाद सुल्तान, जिन्होंने 3 रन खर्च किए. उसके बाद आखिरी ओवर किया रवि बुंबक ने, उन्होंने भी सिर्फ 4 रन खर्च किए और 4 ओवर में सिर्फ 17 रन किए थे जय अंबे गिरगांव ने. और 18 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए, 18 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर. एक तरफ रवि लिंगाला और उनका साथ देते हुए बाहुबली सुमित ढेकले, संतोष दवने खुद का पहला और पारी का पहला ओवर लेके गेंदबाजी के लिए. पिछले मैच में मैन ऑफ द मैच की खिताब से भी उन्हें नवाजा गया था. देखना होगा इस मैच में किस तरह से गेंदबाजी करते हैं. 18 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए, 24 गेंदे और 18 रनों की जरूरत. लक्ष्य बड़ा नहीं है मगर कोशिश करनी चाहिए, कुछ भी हो सकता है, क्रिकेट का खेल है. अंपायर नासिर शेख सर, रवि लिंगाला, संतोष दवने. पहली गेंद पर विकेट का पतन.
जाई गांव से बिलोंग करते हैं संतोष दवने। काफी बढ़िया गेंदबाजी देखने मिली थी इसके पहले मैच में भी, और इस मैच में भी काफी बढ़िया शुरुआत। रवि लिंगला जैसे बड़े बल्लेबाज को पहली गेंद पर वापस भेज दिया है। बल्लेबाजी के लिए विश्वनाथ जाधव, इस बार भी काफी बढ़िया गेंद देखने मिली। अपील की मगर अपील को नकारा अंपायर ने। एक रन मगर यहां लेग बाइस, 18 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। जोगेश्वरी की इतिहास की पहली बड़ी प्रतियोगिता, रबर बॉल बरसाती क्रिकेट की सबसे बड़ी प्रतियोगिता जोगेश्वरी में खेली जा रही है। आदि स्पोर्ट्स के गुफरान भाई शाह, जैन फिल्म के मोहसिन शेख, इनके द्वारा एक बड़ी प्रतियोगिता जिसमें 16 बड़ी टीमें शामिल है। कल के दिन अगर देखा जाए तो अब्दुल इलेवन जोगेश्वरी ने फाइनल में अपनी जगह तय की। बड़ा स्ट्रोक सुमित ढेकले की बल्ले से आता हुआ सीमा रेखा के बाहर, रन मिलेंगे 4। जाते नाम है सुमित ढेकले, इस बार भी बड़ा हिट भेज दिया उसे दूर 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 बहुत दूर 6 रनों के लिए। जबकि पहला ओवर यहां शुरू है संतोष दवने द्वारा, मगर बड़े हिट आते हुए सुमित ढेकले के बल्ले से 18 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। 11 रनों पर पारी। ओहो काफी बढ़िया गेंद संतोष दवने की, ये जवाब था इसके पहले बड़े स्ट्रोक का संतोष दवने द्वारा, और एक बिंदी गेंद आती हुई संतोष दवने के द्वारा। सुमित ढेकले बड़े बड़े हिट लगाने के लिए जाने जाते हैं। अंडाराम क्रिकेट काफी अच्छा खेलते हैं, लेदर बॉल क्रिकेट काफी अच्छा खेलते हैं, टेनिस बॉल क्रिकेट काफी अच्छा खेलते हैं, रबर बॉल क्रिकेट भी काफी अच्छा खेलते हैं सुमित। मगर इस बार भी ऑफ स्टंप के बाहर की एक गेंद टपा खाने के बाद और थोड़ा सा बाहर जाती हुई बिंदी गेंद इस ओवर के आखिर में, आखिरी दोनों गेंद बिंदी रही थी और पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 11 रन। अभी भी 7 रनों की जरूरत इस मैच को जीतकर सेमीफाइनल में जाने के लिए, और पहले ही सेमीफाइनल में अपनी जगह बना दी है रॉयल वॉरियर्स ओमसाई बांद्रा ने। तो बिनती है रॉयल वॉरियर्स ओमसाई बांद्रा के कप्तान से, आप टॉस के लिए आइए, इस मैच के विजेता के साथ तुरंत वो मैच खेला जाएगा सेमीफाइनल नंबर 2। और कल अब्दुल इलेवन जोगेश्वरी ने फाइनल में अपनी जगह बना ली है। गेंदबाजी के लिए परेश, परेश गेंदबाजी के लिए, बल्लेबाजी के लिए विश्वनाथ। 4 ओवर का ये मुकाबला, 4 ओवर में सिर्फ 17 रन किए थे, 18 रनों की जरूरत, और जवाब देते हुए पहले ही ओवर में एक काफी अच्छी बल्लेबाजी सुमित द्वारा। इस बार शुरुआत तो हुई है मगर लेग स्टंप के बाहर ये गेंद थी, एक रन मिलेगा वाइट द्वारा भी, और 2 रनों के साथ स्कोर आगे जाता हुआ 13 रनों पर। अभी भी 5 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। देखना होगा मगर किस ढंग से इस इनिंग को, इस मैच को जीतते हैं सुमित, चौके से छक्के से। बड़ा हिट फाइन लेग की दिशा में, मगर एक ही रन से संतुष्ट होना होगा। इन्हें बाहुबली नाम से भी पुकारा जाता है टेनिस क्रिकेट विश्व में, सबसे लंबे लंबे छक्के लगाने के लिए, जड़ने के लिए जाने जाते हैं सुमित ढेकले। और आज काफी सारे दर्शक सुमित की बल्लेबाजी देखने के लिए भी यहाँ आ चुके हैं, जिन्हें हम फॉलो करते हैं यूट्यूब के जरिए, फेसबुक के जरिए, इंस्टा के जरिए। आज उन्हें देखने का, उनकी बल्लेबाजी देखने का मौका फिर एक बार जोगेश्वरी के तमाम दर्शकों को मिलेगा। सुमित जीत के दहलीज पर टीम। सुमित काफी अच्छा स्ट्रोक देखने जरूर मिला, एक रन तो जरूर लेंगे, दूसरे रन की भी कोशिश, मगर गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। सुमित ढेकले बाहुबली के बल्ले से आता हुआ चौका। काफी बढ़िया खेल सुमित ढेकले और पूरी टीम की तरफ से।
आपका तहे दिल से स्वागत है। टॉस के लिए आइए,